सिल पुलिस ने कार्रवाई करते हुए दो शातिर मोबाइल चोरों को गिरफ्तार किया है। अपने शौक पूरा करने के लिए वो ये काम करते थे। तहसील पुलिस थाना क्षेत्र के आमिर होटल के समीप 26 मई को फिरियादी रमेश लालवानी अपनी मां के साथ पैदल जा रहे थे, तभी पीछे से गाड़ी पर आए तीन लोगों ने फिरियादी के हाथ से मोबाइल छीनकर फरार हो गए थे। फिरियादी की शिकायत पर जांच करते हुए तहसील पुलिस ने इस मामले में दो आरोपियों के साथ एक अल्पवयस्क को गिरफ्तार किया है। ये आरोपी अपने शौक पूरे करने के लिए मोबाइल चुरा कर उसे कम कीमत में बेचते थे। इन आरोपियों पर इससे पहले भी मोबाइल चोरी के मामले दर्ज है। इस कार्रवाई में पुलिस ने फिरियादी के मोबाइल के साथ ही 17 और मोबाइल जब्त किए हैं, जिसकी कुल कीमत 2,44,000 बताई जा रही है। बरोबर है, पुलिस स्टेशन तहसील हद्दीत अमीर हॉटेल जवळ 26 मे 2023 रोजी फिरियादी रमेश लालवानी त्यांच्या आईसोबत पायी जात असताना मागून तीन बाईक्सवर आले आणि त्यांनी ते फोनवर बोलत असताना त्यांच्या हातातील मोबाईल हा जबरीने हिसकून घेतला। ते पोलीस स्टेशनला आले आणि आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आमची डीबीची टीम वगैरे घटनास्थळी गेलो, काही CCTV फुटेज मिळाले का ते पाहिले वगैरे, परंतु 2-3 महिन्यापासून आरोपी आम्हाला मिळून येत नव्हते, गुंगारा देत होते, परंतु एक व्यवस्थित अभ्यासपूर्ण विश्लेषण करून वगैरे आम्ही आरोपींचा माग काढला आणि पारडी येथील कुलदीप जगदीश निषाद आणि रूपक हेमंत शाहू हे दोघं मेजर आरोपी आणि त्यांच्याबरोबर एक विधी संघर्ष बालक, या तिघांनी स्प्लेंडर गाडीवर स्कार्फ बांधून वगैरे आले आणि त्यांनी फिरियादीचा मोबाईल हिसकून घेतला होता। ते असे तिघं मिळून आले। गुन्ह्यातला जो मोबाईल होता फिरियादीकडनं त्यांनी जो हिसकवला तोही मिळून आला आणि त्या आरोपींकडनं आम्ही टोटल 17 मोबाईल जप्त केले। त्यांनी वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीत शांतीनगर लखळगंज इथून चोरलेले आहेत किंवा काय त्यांना सापडले आहेत, असे 17 मोबाईल आम्ही जप्त केले आहेत। त्यांच्याकडनं आम्ही जवळपास 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तिघं आरोपी 2 दिवस आमच्याकडे PCRमध्ये होते आणि आता ते MCRमध्ये गेलेले आहेत। एक चांगली कारवाई झाली, 17 मोबाईल रिकवर झाली। सदर कारवाईसाठी आम्हाला कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।